ओके सर, 10 मिनट में ऑर्डर भेजता हूँ आपका। ओके, थैंक यू सर। हेलो, सुनना। ओके सर, हेलो। अरे सुनना। अरे छोटू, कैसा है तू? ठीक हूँ। अरे या सर, देख वहाँ वहाँ रह गया। या ले या। छोटू नीचे रह गया यार। क्या साहब? हाँ, एक बात पूछू क्या? गाना गाता है अभी भी? गाना गाता है अभी भी? हाँ। क्या बात कर रहा है? क्या बात है छोटू, यहाँ का रॉकस्टार है, बहुत अच्छा गाना गाता है। सुनना है क्या? गाना सुनना है? किसका? अरिजीत। मनी सिंह का गाना सुना? मनी सिंह का। तुम तो ठहरे परदेसी, वाह वाह, साथ क्या निभाओगे? जोर से कहा बॉस, कुछ बोले तो मैं। तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे? सुबह पहली गाड़ी से बसकर पगले, बसकर। अरे उस मनी का करियर बर्बाद कर देगा तू, अभी चुप कर। एक काम कर, दूसरा गाना सुना। दूसरा गाना और एक पप्पू सब आया सुनना। ए पप्पू, अरे सुन। क्या यार, ये भी टाइम पर चला गया। सुन, देख, अपना टाइम पास आ गया। उप्स, अब आएगा मजा। आई थिंक ही इज अ विलेजर। अरे इसलिए तो अपना टाइम पास है। लेट्स स्टार्ट। यस। सर, व्हाट कैन आई डू फॉर यू? तुम्हाला काय पाहिजे? दादा घाटी माणूस आहे, मराठीत बोला की काय। कुठून लोक हॉटेल मध्ये यायला लागलेत? पुरानो, तुम्हाला आपल्या देशाचा इतिहास माहिती आहे का? हिस्ट्री? काय चाललंय ते हॉटेलमध्ये? भारत हा कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान। 70% लोक शेती करतात, 4.5 लाख खेडे आहेत आपल्या देशामध्ये, 2.5 लाख ग्रामपंचायती। लाल बहादूर शास्त्री म्हटलं होतं, जय जवान जय किसान। आपलं महात्मा गांधीजी बोललं होतं, खेड्यांकडे चला। ही जेवढी हॉटेल आहेत जगामध्ये, त्यात लागणारं सगळं साहित्य आपल्या शेतात पिकतं। हो, आपल्याच शेतात। फुलं फळं सगळं आपल्या शेतात, भाजीपाला सगळं आपल्याच शेतात, गहू ज्वारी बाजरी तांदूळ ते आपल्याच शेतात, कॉफीचं दूध आपल्याच मसरण जनावरांपासून, साखरेचा ऊस आपल्याच शेतात, पिझ्झा बर्गर म्हणून जेवढ्या मारतं ना त्याचा कंटेंट बी आमच्या शेतात पिकतो। आणि जर का सगळं आमच्या जीवावर चाललंय तर मग आम्ही किती उड्या मारायला पाहिजेत, किती मास करायला पाहिजे। भारत हा कृषीप्रधान देश आहे, तरी पण आम्ही कधी म्हणत नाही आम्हाला भारतरत्न द्या, भारतभूषण द्या, पद्मभूषण द्या। असं दोन राज होऊन गेलं, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज। त्यांच्याही काळात दुष्काळ पडला होता, पण त्यांच्या काळामध्ये एक काही शेतकऱ्याने आत्महत्या नाही केली। म्हणजे जर का माझ्या दोन्ही राजांच्या शतकाच्या पार असत ना, जर का माझ्या दोन्ही राजांचं आयुष्य शतकाच्या पार असत ना, तर आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असत। काय असत? सोन्याचं दार। ओ कॅप्टन। यस सर। हे पाण्याचं बिल, जायचं का? चला, आपलं शेत आणि आपली मसरवाड बघतात। ए हात पकड, कोणी कितीही उड्या मारू दे, कितीही वायफाय होऊ दे, पण शेतकरी सगळ्यांचा बाप, कारण तो पिकवतो म्हणून आपण चवीने खातो, कारण वावर आहे तरच पावर आहे, कळलं का? हो सर। ओ भाऊ सॉरी, जय जवान जय किसान। जय हिंद। जय शिवराय। जय शंभूराजे।